मॉम आता माझ्या भूकेची हद्द झाली आहे. या रोहनला एवढं सुद्धा कळत नाही का ग? जाऊ दे ग बबली, जास्त वाट पाहिली ना की आणखीन कठीण होतो मार्ग येणाऱ्याचा. तुझं तर काहीतरी भलतंच असतं बघ. तू असं कर ना, त्याच्या मित्रांकडे फोन कर. जा त्याच्या मित्रांकडे. कुठे आहे फोन? दोघांकडे होते त्याने करून झाले. मग असं करतो, क्लासला गेला होता ना, तिथे फोन करून बघ. यावेळेला कोण भेटणार आहे यावेळेला? कमाल झाली बाबा, इतका उशीर त्याला कधीच होत नाही. आणि उशीर होणार असेल तर तसं तू कळवतो, पण काय मूर्खपणा, एक पेजर सुद्धा ठेवता येत नाही ह्याला. शी काय एवढा उशीर झाला कोण जाणे, कमाल केली या मुलांनी. बघितलंस ना, तो एवढा वेळ बाहेर राहू शकतो का? तो मुलगा आहे म्हणून त्याला स्वातंत्र्य आहे. हे जर मी केलं असतं तर? बबली आत्ता या वेळेला काहीतरी मूर्खपणासारखं बोलू नकोस. तू जर बाहेर राहिली असती तर तुझी सुद्धा एवढीच काळजी वाटली असती. कमाल झाली म्हणे, मुलगा काय मुलगी काय स्वातंत्र्य काय, अगं काय चाललंय काय? शी मला तर काही सुचेन असंच झालं. कुठे राहिला असेल हा मुलगा? हॅलो आई. हा अगं रोहन बोलतोय मी. रोहन? अरे बाबा कुठेस तू? तुझी वाट बघून इतके हैराण झालोय आम्ही इकडे. अगं हो, मी इथे पोलीस स्टेशनला आहे. पोलीस स्टेशन? रोहन, हॅलो 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 रोहन. बबली बबली, अगं रोहनचा फोन होता, तो कुठल्या तरी पोलीस स्टेशनला आहे. पोलीस स्टेशन हो ना, बोलता बोलता फोन मध्येच कट झाला. मला तर काही कळेन असं झालंय ग. मॉम तू शांत राहा, आपण शोधून काढूया त्याला. कुठे शोधून काढणार? तू असं कर, तू आधी डॅडींना फोन कर पटकन. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया बाद में डायल कीजिए. मोबाईल वर फोन कर ना. अगं मोबाईल वर सुद्धा लागत नाहीये ग. शी काय करायचं मग? ते काम कर ना, सूर्यकांत अंकलला फोन कर. हॅलो हॅलो, मला सूर्यकांतशी बोलायचं. माया काय ग, काय झालं? रोहन कुठल्या तरी पोलीस स्टेशनला अडकलाय. मला काही कळेन असं झालं रे. फोन मध्येच कट झाला, आणि का कशासाठी पोलीस स्टेशनला गेलं काही कळेन असं झालं. प्लीज काहीतरी करशील म्हणून मी तुला फोन केला. हे बघ माया, तुला काय करायचं ते सुचलेलं आहे, तू मला फोन केलायस ना. आता काळजी करू नको, सगळं पाहिजे असो. तू एक तासाभरामध्ये परत ये. आणि हे बघ, काळजी करू नकोस. थँक्यू सुरेखा. प्रयत्न करतो म्हणे, काळजी करू नका. तू टेन्शन नको घेऊस ग, येईल तो. आपण चल जेवूया. शुद्धी वेळेस ना. अगं प्रसंग काय आणि तुला जेवण कसं आठवतं बबली? कुठे गेला असेल मुलगा? हॅलो पोलीस कंट्रोल, मी ॲडव्होकेट सूर्यकांत पाटील बोलतोय. शिंदे साहेब आहेत का? हा शिंदे साहेब, ॲडव्होकेट सूर्यकांत पाटील. माझं जरा एक काम आहे तुमच्याकडे. येईल
हॅलो, मी ॲडव्होकेट सूर्यकांत पाटील बोलतो. हा जय हिंद सर. हा जय हिंद. तुमच्याकडे रोहन देशमुख नावाचा मुलगा आहे आता? हो आलाय ना. कोण आहे तो? फार उर्मट असेल. नाही, तो काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. ॲडव्होकेट विश्वासराव देशमुखांचा मुलगा आहे तो. हो बघा, मी एक तासाभर तिकडे येतो, तुम्ही ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करून टाकू आपण. नाही नाही सर, तुम्ही कशाला तसदी घेता उगाच? नाही, मी सांभाळून घेतो सगळं. ओके सर. हा, ही विल बी फ्री विद इन अ मिनिट सर. ओके, गुड नाईट सर. गुड नाईट, थँक्यू. 402 सोडा त्या साहेबांना. हॅलो माया, सूर्यकांत बोलतो. हॅलो सूर्यकांत, रोहनचा काही पत्ता लागला? एका तासाभरात तो घरी येईल. काळजी करू. आणि तो घरी आला की मला फोन कळ. थँक्यू सूर्यकांत. तुला फॉर्मल व्हायचंच असेल तर ठीक आहे. पण माया, मला खरंच असतं बरं वाटलं. तुझ्या थोडा का होईना, पण मी उपयोगी पडलो. काय गजानन पाटकरांचा वारसा आहे माझ्याकडे. त्यांचा वारस रोहन. त्याला थोडीफार तरी मदत करू शकतो. माया, मला खरंच खूप बरं वाटलं. अर्ध्या रात्री हात मारावी असं तुझ्याकडे कोणतरी आहे, आणि तो कोणीतरी मी आहे याच मला खूप समाधान आहे. थँक्यू. थँक यू सुरेखा. थँक यू व्हेरी मच. बबली, सूर्यकांत अंकलचा फोन होता. ते म्हणत होते की तासाभरात रोहन घरी येईल. खूप चांगले आहेत ना ग सूर्यकांत अंकल. तुमची इतकी जुनी मैत्री आहे, पण ते कधी घरी का नाही येत? बबली, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आयुष्यामध्ये काही प्रश्न हे प्रश्नच राहतात, त्यांची उत्तर कधीच नसतात. अग, मी पण काय तुला भीती दाखवतोय? अभि, मला भीती वाटत नाही, मला तुझी काळजी वाटते. तुला माझी काळजी वाटते? काळजी काय करावी लागते का? ती असते, ती वाटते. मला हे ऐकून खूप बरं वाटलं. सगळ्याच गोष्टी काय बोलून दाखवायला लागतात. हेही खरंय म्हणा, न बोलताही बऱ्याच गोष्टी कळतात. अभि, हॅलो, कुठे हरवलास? अगं काही नाही. अगं, आपल्या लहानपणीचा तुझ्या माझ्यातला प्रसंग आठवला. कुठला? अगं, मी तुला असंच एकदा घाबरलो होतो आणि तू तापाने फणफणली होती. रात्रभर मी जागा होतो. त्या दिवशी मला कळलं की एखाद्याची काळजी वाटणं म्हणजे काय. त्या दिवसापासून मी तुझ्या सोबत आहे कायम. कायम? कायम. सुखा दुखात, उन्हातानात, प्रत्येक पावलावर माझी सोबत आहे. मला माहिती आहे तू कायम माझ्या सोबत होतास आणि पुढे नेहमी तू माझ्यासोबत असतो. नाही, या सोबतीची जाणीव असू दे म्हणजे झालं. का?
परतफेड हवी आहे का तुला? मी असं कधी म्हणालो? मग पावत्या पाहिजेत? अगं नाही बाबा, तू असं तिरसटासारखं बोलणार आहेस का? माझं चिडवायला खूप आवडतं. आता देऊ का दोन? दे ना, चल कम ऑन घर एक मिनिट. अरे हा चल मार. ए चल बघ, ही पब्लिक प्लेस इथे लपडी नको. अरे आता आपण मोठे झालो कळलं ना? सरळपणे सांग ना की घाबरलास म्हणून. मी घाबरलो? ए भित्री भागूबाई, आठवतो ना तो बंगल्याचा किस्सा? नाही कुठला, मला नाही आठवत. काय दाखवते बाई, काय आठवत नाही. वा वा वा, मला चांगलं आठवत आहे. त्यामरातीला पडक्यावाड्यामध्ये तू जायची हिंमत दाखवली होती. मी जातो म्हणे, मी जातो. ए मी गेली पण होती आतमध्ये. हो तू गेली होतीस ना, पण चित्र विचित्र आवाज ऐकली ना, तशी धावत झाली, मला बिलगलीस. अच्छा ते चित्र विचित्र आवाज कोणी काढले होते? आपल्याच मित्रांनी काढले होते नाही का? आणि मला घाबरण्याचा डाव तुमचाच होता. हो ना, तू घाबरली थरथरली आणि धावतून मला बिलगली. ते अजून मी असं जपून ठेवलं की ओढ लावणारी उद्गार मुठी तसं फिलिंग मलाही असं वाटलं की आता कदाचित तोच प्रेमात पडण्याचा क्षण होता. माझ्यासाठी तुझ्या मनात ज्या भावना आहेत त्या मला कळत, पण त्या भावनांचे माझे विचार तुला म्हणतो. अगं मिनी, विचार बदलू शकता. अरे मी विचारांबाबतीत बोलतच नाहीये, भावनांच्या गोष्टी करतोय. काही गोष्टी तुला कळत नाही हे कळतंय का तुला? अभी प्लीज, तू माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवते अजून काही खरं नाही. माझ्या अस्तित्वाची अजून ओळख नाही पटली तर मी तुला काय सांगणार? मी अजून माझी मुळं माझ्या खुना शोधतीये. बरं अवी, अवी बोल. तू म्हणाला होतास की सांगलीवरनं आल्यावर आपण नांदगावला जायचं, त्याच्याबद्दल काय झालं? नाही मला असं वाटतंय की तू विषय टाळतोय. अगं नाही मी खरंच नाही. अच्छा मग तुला असं म्हणायचंय का की चंदू नांदगावला गेला होता, त्याने दिलेली सगळी इन्फॉर्मेशन खरी आहे, मग आपण जाऊन तिकडे काय करणार असं म्हणायचंय का तुला? हे बघ अभी, तुला माझ्याबरोबर यायचं नसेल तर ठीक आहे, पण मी जाणार, मी नांदगावला जाणार. अगं मी नाही येणार असं म्हणालो का तुला कधी? सांग ना. तुला कदाचित असं वाटेल की जी मेहनत आपण घेऊ ती फुकट जाईल, पण ठीक आहे ना रे अभी, ऍटलीस्ट मला समाधान तरी मिळेल. तू काय समजतेस का स्वतःला? जेव्हा मी तुला नेहमी म्हणतो की आम दिसू त्याचा अर्थ काय? तन मन धन सर्वतोपरी मी तुझ्या बरोबर असतो, तुला नेहमीच साथ देत राहील. तू प्रेम करो अगर नको करू, तू तिरस्कार कर माझा, तर मी नेहमीच तुझ्या बरोबर राहणार. मी तू एक काम कर, उद्या तू तयार, उद्या सकाळी आपण जाऊया नांदगाव. अभी जी काही मदत मला करते तू माझ्यापासून कुठलीच अपेक्षा ठेवते.
कशाला का टेंशन घेतस येईलस तो आता कधी येणार हा मुलगा कधी येणार पोलीस स्टेशनला अडकलाय तो माझं तर डोकं फिरायची वेळ आली कधी या या महाराज तुमचीच वाट पाहतोय ना आम्ही जा का पंचारती आण चांगलं ओवाळून स्वागत करूया याचं काय तमाशा खेळलाय हा कसली अवधं साठवली कसलं अवलक्षण आहे बोल ना रोहन रोहन मी तुझ्याशी बोलतेय रोहन 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 अरे काय मिळतं तुला असं वागून बोल ना कोण कुठले तुझे ते घाणेरडे मित्र त्यांचे संकेत असतोस तू त्यांच्या दृष्टीने रोजची गोष्ट असेल पोलीस स्टेशनला राहायचं म्हणजे पण तू तू इतक्या मोठ्या माणसाचा मुलगा तुला काही वाटत नाही हा मी नेहमी तुझी बाजू घेऊन भांडत राहिले तू सुधारशील सुधारशील म्हणून झगडत राहिले काय प्रकारे मला शिकता बोल नीट बोल अरे हे काय हे काय झाले तुला हा पोलिसांनी मारलं बिरलं की काय तुला बोल ना रे मी तुझ्याशी बोलते बोल आई तुला ऐकायचं आहे पोलीस स्टेशन मध्ये काय झालंय ते पोलीस स्टेशन मध्ये तेच झालंय जे नेहमी होत हा मग काय बांगडे गेलेत हा पाट्याखाली चेपून गेलेत ना नीट आणखी काय भरली वांगी गेलेत हा ठीक आहे येतो येतो मी आणि हे बघा परवा संपत आला होता त्याच्या मेवणीचं स्थळ दाखवायचं आहे पवारांना मेवणीतली चांगली चुंगली साडी नेसा जरा हा बर बर साहेब तुम्ही माझं ऐकून घेणार आहात का बोल मी काय बोलणार साहेब तुम्ही मला बोलवलंय का बोलवलंय सही करी तर काय तर वाचता येत नाही आई बाबांनी शाळेत शिकवलं नाही हे बघा साहेब मी कुठल्याही पेपर्सवर साईन करणार नाहीये माझा या केसशी काहीही संबंध नाहीये संबंध नाही अरे त्या तिथे रस्त्यात एक गाडी एका माणसाला उडवते पंचनामा कोण तुझा बाप करणार साहेब तो तिथे तडफडत होता त्याला मेडिकल हेल्पची गरज होती मी जाऊन दिलं बस पुढे निसरणार कोण ते अरे त्याच्या पायाचा चुराडा झालाय कशी केस बनवणार वा आणि काय रे तुला कोणी शहाणपणा करायला शिकवलं होतं इथे रात पाळी दिवस पाळी करून जीव जायची वेळ आली आमच्यावर आणि तुला नसते उपद्रव सुस्त आहेत अरे पंचनामा झाल्याशिवाय बॉडी हलवायची नसते साहेब ती बॉडी नव्हती तो जिवंत माणूस होता काय काय बोलताय काय तुम्ही तुम्ही शुद्धीवर आहात का हा तू बोल अरे तो तिथे तडफडत पडला होता त्याला त्याला मदत केली मी मी गुन्हा केला का मला वेशीवर का धरताय तुम्ही हा मला शहाणपणा शिकव साहेब काय झालं तुमचं थोडा वेळ फुकट गेला काय त्रास झाला तुम्हाला त्या माणसाचा जीव वाचलाय ना अच्छा आणि साहेब जर तुम्हाला इतका कंटाळायचं असेल ना ड्युटीचा तर नका करू ना ड्युटी कोण डॉक्टर येऊन तुम्हाला सांगितलं होतं का ये वा इन्स्पेक्टर वा पगार मिळतोय ना साहेब तुम्हाला वर पैसे खातायत ते खात साहेब तुम्ही मला हात लावू शकत नाही कायद्याने मी आधीच सांगून ठेवतोय तुम्हाला हात लावू शकत नाही अरे थांब तुला पोहोचवतो चांगला काय रे त्याला हातगाडीवर घालून नेलास ना तुला बघ कशात घालतो ते 402 402 त्याला हात करा काय नाव काय नाव काय तुझ रोहन पुढे बोल रोहन देशमुख बापात बापाचं नाव सांगायची लाज वाटते का रे बापाचं नाव सांगितलं तर केस बदलणार आहे का रोहन रोहन आई मी गुन्हा केलाय त्या सगळ्या कामचुकार आणि भित्र्या लोकांच्या दृष्टीनं मी एक मोठा गुन्हेगार आहे मला कळेल अशा जरा नीट भाषेत तुम्हाशी बोलणार आहेस का आई माझी भाषा दुनियेला कळते का मी म्हणजे दुनिया आहे हा मी म्हणजे दुनिया आहे ठीक आहे जा जाऊन झोप तू जा मॉम प्लीज काय प्लीज
तुला पण झोप आली, जा तू पण जाऊ झोप जा. आई माझं ऐकून तर घे. कशाला ऐकून घेऊ हा, मला काही किंमत आहे घरात, कशाला ऐकून घेऊ मी. आई तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल. अगं रस्त्यावर तो माणूस तडफडत पडला होता, एका रईस दाद्याच्या गाडीनं त्याला उडवून टाकलं. तवाणे साहेब, मी आज जेदे साहेबांशी जाऊन भेटलो, त्यांनी आपल्याला पूर्ण मदत करायचं आश्वासन दिलं. आपल्या ग्रुपने ही जी योजना राबवली आहे रस्त्यावरच्या मुलांना शिकवण्याची, त्यात जर आपल्याला जेदे साहेबांचं जरा जरी सहकार्य मिळालं ना, मला वाटतं आपण फार लवकर पुढे जाऊ शकतो. रोहन साहेब, मला कधी कधी प्रश्न पडतो, तुम्ही एवढ्या मोठ्या घरचे विश्वासराव देशमुखांसारखे तुमचे वडील, पैसा नाव प्रतिष्ठा सगळं काही आहे तुमच्याकडे, आणि एवढं असून सुद्धा तुम्ही किती करता हो या गरजवंतांसाठी, ते म्हणजे एवढं कसं करता? नाही, मला वाटतं हे सगळं करण्यासाठीच नियतीने मला योजलं असेल, आणि मला नाही वाटत मी काही करतो. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतो, आणि या कर्तव्यात जराशीही नजर चुकूनही होऊ नये याची मी खात्री बाळगतो. बरं, हे माझ्याकडनं काही पैसे आपल्या योजनेत.